Big Tycoon brings to you settlement plot at Dhargal near main Goa to Mumbai highway. Just 4 kilometers from Mopa Airport, price starts from 12,000 rupees to 13,000 rupees per square meter. 37 National Games. हजा पेड़ मापसा ग्राउंड इंस्पेक्शन खाती हम हंगसर आज बरबर खेला मंत्री गोविंद गावड़े आसा अल्टरने आमदार एडवोकेट कालूस मदी आसा डेप्यूटी कलेक्टर SP नॉर्थ पुरा इन्फ्रास्ट्रक्चर वाइज प्रिपेरेशन सेक्युरिटी आनी बाकी सगले हम प्रत्येक वेन्यूचर वचन पता निमित्ता तो रिव्यू घता नो डाउट हमें ओवरऑल तैयारी हे पणजेत बसून आमचो हेडक्वॉर्टर्स श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम हंगसर सेक्रेटरी स्पोर्ट्स आनी बाकी सगले IOA के इन्चार्ज आनी ओवरऑल कॉन्ट्रैक्टर्स थर सगले मॉनिटर करता तो प्रत्यक्ष रित्या स्पोर्ट्स मिनिस्टर प्रत्येक ग्राउंडार प्रत्येक इवेंट खे जो थे पर्सनली आया बीग चीफ मिनिस्टर इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो टू सी द मेन वेन्यू आणि तसे पळो वचत जाल्यार म्हापशांतलो पेडे स्टेडियम हो नॅशनल गेम्सा खातीर आमकां खूब म्हत्वाचो स्टेडियम आसा. आज हांव पळयतना की खूब बऱ्या पद्दतीचे इन्फ्रास्ट्रक्चर विशेष करून हॉकी खातीर असले इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट आसा. ऑल पीपल शूड एप्रिशिएट द गव्हर्मेंट की हॉकी ज्या पद्दतीचे आमचो स्टेडियम हंगासर आसा आणि बाकीचे बी इंडोर स्टेडियम इंडोर मॅचीस ज्यो हंगासर जातल्यो बिलेट्स हंगासर जातले बाकीच्यो सगळ्यो गेम्स ज्यो इंटरनली जावपाच्यो आसा ताज्याय खातीर आमच्या मदीं आमचे मंत्री बाब निळकंठ हळदणकरूय हंगासर आसात. सो निश्चित रित्या प्रिपेरेशन जें जावपाक जाय आसलें हांवें पयर म्हटलां तशें सगळी कडेन 99% इन्फ्रास्ट्रक्चर आनी कामां पुराय जालीं. फक्त डीप क्लिनींग हें एकूच काम ह्या 2-3 दिसांक पुराय करपाचें आसा. वेगवेगळे कडले थोडेशे ब्रँडींग जें आमकां करपाक जाय नॅशनल गेम्सच्या निमित्तान आनी डीप क्लिनींग करपाक जाय. इतकें जर काम सोडलें जाल्यार बाकी पुराय सगळें काम आमचे कॉन्ट्रॅक्टर्स एजन्सीस जे ऑनबोर्ड आसा तेंच्यांनी पुराय काम सगळें कंप्लीट केलां. गोंय तयार आसा नॅशनल गेम होस्ट करपाक. आमी जशें नॅशनल गेम्स खातीर गॅट सॅट गो हें म्हणपाक तयार आसा. आमी सगळ्या नॅशनल एथलेट्स हांकां होस्ट करपा खातीर गोंयकार तयार आसा. आनी डेफिनेटली म्हाका दिसता आमी म्हणटा तशें आयुश्यात एकदांच अशा पद्दतीचो इवेंट पळोवपाक मेळटा. परत परत अशा पद्दतीचे इवेंट पळोवपाक मेळना. म्हणजे गोंयच्या 60 वर्सांच्या उपरांत नॅशनल गेम होस्ट करपाचो मान पयलेच फावटी आमकां मेळ्ळा. आणि आमचे सगळ्यांचे भाग्य म्हणजे आमकां ऑर्गनायझेशनान भाग घेवपाक मेळ्ळो. थोड्यांक खेळपाक मेळटलें, थोड्यांक पळोवपाक मेळटलें, थोड्यांक रिपोर्टींग करपाक मेळटलें. सगळ्यांचे खरोखरच आमी भाग्य म्हणपाक जाय. 2009 पासून ज्या इव्हेंटाची आमी वाट पळयताले गेली 12 वर्सां 13 वर्सां तो इव्हेंट जाता. बारीक सारीक खंयसरी चुको जातली हांव ना म्हणना. इट इज आमी कोण देव न्ही तथा आसतो म्हटलें आनी जालें म्हणपा खातीर तातूंत ऑफकोर्स इट इज ह्युमन एरर जाका आमी म्हणटा. बट गव्हर्मेंटा कडल्यान आनी आमच्या पुराय SAG स्पोर्ट्स कॉन्ट्रॅक्टर्स ह्या सगळ्यां कडल्यान बारीक बारीक गजाली कश्यो बऱ्यो करप हाजेर आमी सातत्यात 24/7 आमच्यो टिम्स काम करता. आनी त्या खातीर म्हाका दिसता पुराय टायम टेबलूय बी म्हणजे खंयची गेम केन्ना जातली हाजो शेड्यूल सुद्दां आमी डिक्लेर केला. आमी स्कुलाच्या भुरग्यांक आनी त्याच बरोबर NSS आनी मागीर की व्हॉलंटियर्स जांकां स्पोर्ट्सान इंट्रस्ट आसा ताज्यांनी ती मॅच पळोवपा खातीर त्या त्या ग्रावंडार हजर रावचे. फॉर एग्जाम्पल हांव काल पळयतालो की कबड्डी मॅच पळोवपाक खूब जाणांक इंट्रस्ट आसतलो बट चड लोकांक पळोवपाक मेळटना. बट तरी सुद्दां राउंड द क्लॉक म्हणजे इन अ शिफ्ट जेका आमी म्हणटा 2-2 वरां 3-3 वरां वेरी आसा. कारण थंयसली कॅपेसिटी आमची फक्त हार्डली 1000 कॅपेसिटी जाता. बट जांकां जांकां इंट्रस्ट आसा जी गेम पळोवपाक तांच्यांनी बी म्हणजे हांव ते शेड्यूल हे घेवपाक लायता. जेणे करून तो शेड्यूल जर डिसायड केलो जाल्यार तांकां इंट्रस्ट आसतली गेम पळोवपाक मेळटली. आमी ऑलरेडी शेड्यूल आमचो डिक्लेर केला. म्हाका दिसता प्रेस मिडियानूय बी आपल्या मिडियाच्या माध्यमांतल्यान लोकां पर्यंत तो शेड्यूल आमच्या सायटी वयल्यान काडून पावयतो. आमी फाल्यां परवा भितर तो डिस्प्ले सगळ्या जाणांक डिस्ट्रिब्यूट करतले. आनी एट वीच वेन्यू म्हणजे म्हापसा सारकिल्ल्या शहरान इट इज अप्रॉक्सिमेटली 9 गेम्स 9 8 ते 9 ना आमचे बिलियर्ड्स एंड स्नूकर हॉकी बॉक्सिंग आणि तुगेले जिमनॅस्टीक इतके इव्हेंट्स म्हापसा सारकिल्ल्या हंगासर जाता. म्हापसान पणजेन मडगांवान ओके अशा वेगवेगळ्या जाग्यार जे इव्हेंट्स जाता हे इव्हेंट पळोवपाक थंयसरल्या स्थानीक लोकांनी मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रिब्यूट करचे मोठ्या प्रमाणात येवचे अशें म्हाका दिसता. आनी तुमचे सगळ्यांचे
विशेष करून खास करून माय मिडिया फ्रेंड्स हांच्या सहकार्याची गरज असा. ऑलवेज म्हणजे बी पॉझिटिव्ह अबाउट द नॅशनल गेम्स. दिस इज द नॅशनल इव्हेंट्स. आम्ही सातत्यात गोय कशा पद्धतीन सदांच टुरिजमान हायलायट जाला ते नॅशनल गेम्साच्या बाबतीत हायलायट जावचे, स्पोर्ट्साच्या बाबतीत हायलायट जावचे. आम्ही त्या पद्धतीत म्हणटा की स्पिरिच्युअल टुरिजम डेव्हलप जावचे, स्पोर्ट्स टुरिजम गोयात डेव्हलप जावचे. स्पिरिच्युअल टुरिजमाच्या बरोबर आजच्या पहिली आम्ही फक्त सन सँड अँड सी हाचेर फोकस करताले. सन सँड अँड सी हाच्या बरोबर आणि एक एस ॲड जाता विच इज अ स्पिरिच्युअल अँड ऑल्सो द एस इज अ स्पोर्ट्स. आणि विच स्पोर्ट्स टुरिजम इट गिव्ज फॉर म्हणजे ॲडवेंचर टुरिजम आणि डिफरंट टायप्स ऑफ स्पोर्ट्स. म्हणजे आता बीच व्हॉलीबॉल करता आम्ही फाटल्यान त्यांनी डब्ल्यू टी टी जाल्यार वर्ल्ड टेबल टेनिस. नॅशनल लोक सुद्दां इव्हेंट हांगा ऑर्गनायज करपाक येवचे अशा पद्दतीन आमचें इन्फ्रास्ट्रक्चर हाय क्लास त्या पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर रेडी जाला. फाल्यां सकाळी जर म्हटलें की नॅशनल इव्हेंट्स ऑर्गनायज करपाक जाय हॉकीचो जाल्यार आमच्या पेड्यांत येवचो. अशा पद्दतीचे हायलायट जावपाची गरज आसा आणि त्या पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर सरकारान रेडी केला. ह्या कार्यक्रमाचं जरी अनऑफिशियल इनॉग्रेशन आम्ही 19 तारखेक करतात, वेगवेगळे इव्हेंट जातले. म्हापसान म्हाका दिसता पहिलो इव्हेंट आमचो 23 तारीख. मेंटेनन्स बिकम्स अ प्रॉब्लम, दॅट इज वेअर द गव्हर्नमेंट फॉल शॉर्ट. हाव वॉट एफर्ट विल द गव्हर्नमेंट डू टू मेंटेन द स्टेडियम, टू मेंटेन सच ह्यूज प्रोजेक्ट. एक म्हणजे आम्ही फॉर एक्झाम्पल तुमचो म्हापसातलो पेड्यातलो स्टेडियमूय जातो, आम्ही इंडोर स्टेडियम परत एकदा रिनोव्हेट करून घेतलो. की द कॉन्ट्रॅक्टर हॅड गिवन अ द गॅरंटी फॉर द 15 इयर्स, पण इतलो फक्त म्हणजे क्रक्स आहा पहिली, म्हणजे आमकां भय जो आहा पहिली तेणी त्यांना अँटी टर्मायट लागूंक जायना. त्यातून हांवें ताका सांगलां की एवरी इयर अँटी टर्मायट ट्रिटमेंट ताका दिवपाक जाय. रेस्ट ऑल मेंटेनन्स म्हणजे हेल्थ फोर, म्हणजे इवन दो आमी पळयता की कशा पद्दतीन जर ते PPP सुद्दां जरी जावपाक शकले न्हय जाल्यार बरें मेंटेन उरतले. म्हाका दिसता गव्हर्मेंटाक जाय तेन्ना गव्हर्मेंट यूज करतले, गव्हर्मेंटाचे प्रोग्राम जातले. आणि आम्ही जर पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या बेसीस करूंक शकले जाल्यार आसा त्याच्या पेक्षा बरें ते मेंटेन जावपाक शकतले. आमकां तूं म्हणटा तें इट इज ट्रू, मेंटेन करप ही खूब व्हडली चॅलेंज आसा. आणि एकदां म्हणजे गव्हर्मेंटा कडेन तें मेंटेन जावप कठीण जाता. म्हणजे जे टॉयलेट्स जाता आणि कारण येदी व्हडली ह्यूज एरिया त्या पद्दतीन मेंटेन करप इट इज कठीण जाता. त्यातून आम्ही असोसिएशनाकूय म्हटलां, फॉर एक्झाम्पल द हॉकी असोसिएशन, आम्ही त्यांना डेली देतात असं जाल्यार मेंटेन करप हे त्यांचेय काम असा, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असा. आम्ही वेगवेगळ्या असोसिएशनाकडे उलयता आणि बट इट इज अन आमच्या सातत्यात असोसिएशनाकडे उलोवन कशा पद्धतीत मेंटेन करप, कशा पद्धतीत त्यांना युजान दिवप. आणि तरी सुद्धा आम्ही जर पब्लीक प्रायव्हेट पार्टनर हाडू तो मेंटेन करपाक शकले नाही, इट इज ओन्ली थिंग बिकॉज ऑफ द मेंटेनन्स. ते हाडपाक शकले जाल्यार सरकार ताजेर विचार करता. टील नाव वी आर नॉट फायनलायज, बट एक हांव तुका शुअर शॉट सांगता की आफ्टर द नॅशनल गेम्स इच अँड एव्हरी स्टेडियम 100% कसो मेंटेन जातलो पळय न्ही, ताज्या खातीर म्हणजे सरकाराक 4 पैसे चड घालचे पडले आता. बट तरी सुद्दां तो मेंटेन कसो दवरप, इन्क्लूड हावस किपींग पासून तो रेस्टॉल म्हणजे AMC पर्यंत, म्हणजे एन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे हावस किपींग इट इज फक्त तुझे टॉयलेट आणि हे क्लीन जाता, बट एन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट AC असतो, त्याचं बाकीचे सगळे मेंटेन करचे पडतात, ताजेर सरकाराचो स्ट्रेस असतो. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर असा तसे मेंटेन दवरपाक आम्ही प्रयत्न करतो. आउटसाइड ब्रँडिंग जे असा पहिलं हे सगळीकडे ब्रँडिंग केले वयतले. तू स्क्रीन म्हणता म्हणजे स्क्रीनिंग ऑफ द गेम, डेफिनेटली की आम्ही आमचे ज्याकडे टेलिकास्ट करपाक DD कडे आम्ही ब्रॉडकास्ट करपा खातीर सांगला. ऑलमोस्ट 16 गेम्स ज्यो असा पहिली त्यो डायरेक्ट केले वयतले. बाकीच्या आम्ही ज्या चॅनलाक जाय पहिली त्या चॅनलाक डायरेक्टली तुझे हे दितले, तांच्यांनी ब्रॉडकास्ट करपाक. I think rowing, boating and not kayaking is happening in Shapura River. Yes. ते सगळे शापोरा रिव्हराचे जातले, फक्त थंयसरले थोडेशे अजून क्लीन अप आणि बाकीचे उरला, थंयचे हार्वेस्टिंग अजून जावंक ना म्हणून उरला, पण फुडल्या 2 ते 3 दिसां भितर इट वील कंप्लीट. इट इज ऑल्सो म्हणजे म्हाका दिसता गोंयकारा खातीर तो इव्हेंट पयले सारखेलो इव्हेंट असा. मुद्दा म्हणून शापोरा रिव्हराचेर फर्स्ट टायम अशा पद्दतीन आमचो इव्हेंट जाता. त्यातून मॅक्झिमम दोज आर द जे स्पोर्ट्स लवर इन द कायाकिंग हातूंतलो त्यांच्यानी थंय वचून तो इव्हेंट पळोवचो. हायस्ट नंबर ऑफ वॉटर स्पोर्ट्स हॅज बीन इन्क्लुडेड इन दीस नॅशनल गेम्स. ऑफकोर्स फुटबॉल, म्हणजे हांव केन्ना हाली बॅडमिंटन खेळटा वेळ वेळ. प्रायम टायम
तू म्हणटा ते बरोबर आसा कारण आमकां पेड्यांतल्या एंट्री ते हेवटेंतल्यान आनी हेवटेन येवपाक लोकांक प्रॉब्लेमेटीक आसा बट दे वील डेफिनेटली टेक केयर ऑफ इट. चलो थँक्यू.